महाराष्ट्र गोवा राज्याचा संयुक्त तिलारी प्रकल्पाशी पाणी पातळीत पूर्ण भरत आल्याने तिलादी धरणातील अतिरिक्त पाणी याचा विसर्ग शनिवारी सुरू झाला आहे। हे पाणी कोणाळपुच्छ कालवामधून तिलारी नदी पात्रात दाखल झाले आहे। पाणी सोडण्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी काय म्हणाल्या ते पाहूया। मी मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग। तर मी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तिलारी धरणाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आपल्या तहसीलदार सगळ्यांनी आज तिलारी धरणाचे आम्ही पाणी केले। सकाळी आजपासून धरणातून आपण विसर्ग सुरू करत आहोत। सध्या फक्त 4.5 क्युमेक्स पाणी आपण सोडत आहे, पण हे थोडा वाढ होऊन 400 क्युमेक्स पर्यंत जाऊ शकते, त्याची शक्यता आहे। पण त्याच्या वेळोवेळी आपण लोकांना त्याच्या अलर्ट देऊन राहिलेले आहे। काल पण आपलं पूर्ण प्रशासन, तहसीलदार, BDO, पोलीस, बाकी सगळे डॅम इरिगेशन जो कर्मचारी आहे, सगळ्यांनी कॅचमेंट एरियामध्ये असलेले सगळे गावांना जाऊन भेटून त्यांना सगळ्यांना इशारा दिलेली आहे। आणि एवढंच नागरिकांना विनंती आहे, हा जवळच्या ग्रामपंचायतच्या गावातल्या लोकांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी सतर्क रहा। आणि पाण्याच्या पातळी तुम्ही वाढलेले आहे पण दिसलेले आहे, तर कपडे धुवायला या काही सेल्फी काढायला वगैरे पण पाण्याच्या जवळ जाऊ नये। अत्यावश्यक काही कारण असेल तरी तुम्ही सतर्क राहूनच बाहेर पडा। आणि त्याच्यासाठीच आपण मागचे 2 दिवस शाळांना सुट्टी पण दिलेली आहे। काल थोडासा न्यूज क्लिपिंग्समध्ये हे 100% भरलं असं दाखवत होते, पण ऍक्च्युली आज अखेर 80% धरण भरलेले आहे। टोटल कॅपॅसिटी हा धरणाच्या 16.32 आहे, त्याच्यामधला 80% भरलेले आहे। आणि आजपासून 1.5 क्युमेक्स पासून आपण विसर्ग सुरू करतात, तर अजून प्रशासनाच्या मार्फत सगळे गाववासियांपर्यंत पोहोचून त्यांना अलर्ट राहणार आहे। परत एकदा सगळ्यांना सतर्क राहायची विनंती करते। तसेच तिलारी धरणातून अतिरिक्त पाणी विसर्ग केल्यानंतर आमचे प्रतिनिधी तुळशीदास नाईक यांनी धरणातून सोडलेल्या पाण्याचा आढावा घेतला। यावेळी नेमकी काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी ती पाहूया। महाराष्ट्र गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणातून ठरल्याप्रमाणे आज शनिवार दिनांक 22 जुलै पासून तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी हे विसर्ग सुरू झालेलं आहे। आणि त्यामुळे या धरणातील पाणी विसर्ग सुरू झाल्यामुळे तिलारी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे, हे आपण बघू शकता। या ठिकाणी आता हे या जे पुन्हा पुष्पुच्छ कालवा आहे, कळग्याची धरण आहे, याचे 4ही दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे। अशा प्रकारे पाणी आता बाहेर पडू लागलेले आहे, आपण बघू शकता। हे पाणी आता पुन्हा पुष्प कालव्याच्या सांडव्याद्वारे हे तिलारी नदी पात्रात विसर्ग सुरू झालेला आहे। हे धरणाचा जलाशय आहे, हे पाणी अशा प्रकारे बाहेर पडू लागलेलं आहे, बघू शकता। तिलारी धरणातील पाणी अशा प्रकारे आज बाहेर पडू लागलेलं आहे। या धरणाचे 4ही दरवाजे हे उघडे करण्यात आलेले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आता हळूहळू या प्रकारे वाढ होऊन तिलारी जलाशय मोठ्या प्रमाणात आहे, हे आपण बघू शकता। अशा प्रकारे पाणी प्रवाह सुरू झालेला आहे, विसर्ग आपण बघू शकता। या धरणाचे 4ही दरवाजे उघडलेले आहेत। महाराष्ट्र गोवा राज्याचा तिलारी प्रकल्प असलेल्या या तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी हे कोणाळ पुष्य कालव्याच्या सांडव्यातून आपण बघू शकता तिलारी नदीपात्रात दाखल होत आहे। या तिलारी नदीपात्रात दाखल होताना पाणी दिसत आहे, आपण हे तिलारी कोणाकडचा सांडव कालवा आहे त्यातूनच हे पाणी या ठिकाणी नदीपात्रात दाखल होत आहे, हे आपण बघू शकता। जसा जसा पाऊस तिलारी धरण क्षेत्र वाढणार तसं या पाण्याचा प्रवाह वाढत राहणार आहे। ही तिलारी नदी आहे, या नदीपात्रात हे पाणी तिराळी धरणाचं दाखल होणार आहे। आपण पाहू शकता ही बाजूला जी नदी वाहते आहे ती पेरवणमेटे उंदई बंधात वाहणारं पाणी आहे। आणि हे नदी ही तिराळी मुख्य नदी आहे, आपण प्रवाह पाहू शकता। जसं जसं धरणात पाण्याची पातळी वाढणार आहे तसं तसं ह्या नदीपात्रात पाण्याची वाढ होणार आहे, त्यामुळे तिराळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा सिंधुदुर्ग 24 तास। सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।